अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूर तालुक्यात विजेचा शॉक लागून एका खासगी वायरमनचा मृत्यू झाला. श्रीरामपूर तालुक्यातल्या अशोकनगर फाटा इथे रस्त्यावर पोल शिफ्टिंगचं काम खासगी कंत्राटदारामार्फत सुरू होतं. पोलवर चढून तारा काढण्याचं काम विष्णू गायकवाड करत होते. नेमक्या त्याचवेळी अचानक वीज पुरवठा सुरू झाला, त्यामुळे विष्णू गायकवाड यांचा विजेच्या धक्क्यानं मृत्यू झाला. गंभीर बाब म्हणजे यावेळी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.